आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी 10 पालखी प्रमुख आणि संस्थान अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. संभाजी ब्रिगेड शिवक्रांती संघटनेनं पूजेला उपस्थित राहण्याची आता परवानगी मागितली आहे. मंदिर प्रशासन आता यावर नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आणि याचाच श्री विठ्ठल मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होणार आहे. याच पूजेचा मानाच्या 10 पालख्यांच्या दिंडी प्रमुखांना मिळालेला आहे, त्यामुळे आता वातावरण आपल्याला चिघळलेला दिसत आहे. हवे अनेक संघटनांनीसुद्धा आता मागणी केली आहे की आम्हालासुद्धा पारंपरिक पद्धतीने पास मिळावेत. मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला कुठंतरी सामाजिक संघटनेकडून विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या मानाच्या 10 पालख्या प्रमुखांना जे मुख्यमंत्र्यांसमेत पूजेचा मान दिला आहे, जो पासेस दिलेले आहेत, तर आता काही संभाजी ब्रिगेड असतील, शिवक्रांती असेल, या संघटनेनेसुद्धा आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की आम्हालासुद्धा शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांसमेत मिळावा. जो जरी हा मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याला आता कुठंतरी विरोध होताना आपल्याला दिसतो आहे. आषाढी वारीच्या दिवशी आता मुख्यमंत्र्याला हा निर्णय बदलावा लागतो की काय असाच प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु विठ्ठल मंदिराच्या जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून मात्र आता कुठल्याही पासेसची घोषणा झालेली नाही. आपण एकंदरीत आपल्याला बघावं लागेल की आषाढी यात्रेच्या मुख्यमंत्र्याच्या शासकीय महापूजेवेळेस आता मुख्यमंत्री हा निर्णय बदलणार का, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.